आता तुम्ही खेळ घेणार ना? मुलांनो 4 वाजलेत, त्यांचा अभ्यास चेक केल्यानंतर आपण खेळायला जाऊ। कोणता खेळ घेणार आज? नमस्कार साहेब। नमस्कार, चला आज जाऊया। आज शाळेला भेट देण्याचं कारण वेगळंच आहे। का हो साहेब? अहो, तुमचा लेजिम खेळ पाहण्यासाठी मुद्दामहून शेवटच्या ताशिकेला आलोय। बघा मुलांनो, खेळायचं ना मग लेजिम। छान खेळतात की मुले? होय साहेब, सराव पण तेवढाच जास्त झालाय। छान छान। काहो साहेब, काय झालं? तो शाळेत न येणारा मुलगा हाच ना? होय साहेब, ओम आहे नाव त्याच। त्याला खेळातून शिक्षणाकडे वळवलं, आता नियमित शाळेत येतो आणि अभ्यासातही हुशार आहे। वा वा वा, छान। तो रोपटं फेकून देणारा विद्यार्थी हाच ना? होय साहेब, त्याच्याकडे पाहिल्यानंतर अजूनही शाळेचा पहिला दिवस आठवतो। तुम्हाला आठवतं का तुम्ही आला होता शाळेमध्ये आणि त्यानं रोपटं फेकून दिलं होतं? त्याला किती सांगितलं ऐकणं झालंय तर काय करा तुम्ही? हळूहळू शाळेत येईल तो, काही दिवस त्याला इथे पोहोचवत चला। रोज सोडतो मी, शेतातली काम करायचं का ह्याच्या मागे लागायचं? बरं बघा तुम्ही, मी जातो मग। बर अगं झालंय का तुझं? शाळेत बसतय का काय? माझं डोसक उठवलं त्याने। गुरुजी म्हटलं तर कस तरी बसली तो मी। अरे रडतोस का? तुला शाळा शिकायची नाही का? अरे सर बडबडते तुला। मुलांनो, आज 15 जून शाळेचा पहिला दिवस। आज आपल्या शाळेमध्ये पहिलीत दाखल होणारी मुलं यांचं स्वागत आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय घोडे साहेब यांनी रोपटं देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। चल श्रेयश, श्रावणी, चल वैष्णवी, रोपटं लावायचं। हा छान, चलो शाळा शिकायची बाळा। हा काय झालं त्याला? साहेब, सकाळी त्यानं पण रडतच आला होता। हो का? आपण आज तुमच्या हस्ते झाडे लावून घेऊया असं म्हणताय? चला चला मुलांनो, झाड लावू, झाड वाढवू, झाड जगवू, चला झाड जगवू, चला झाड लावू, चला गड्यानो झाड लावू, चला
झाड लावू चला गड्यानो झाड लावू चला झाड लावू चला गड्यानो झाड लावू चला झाड लावू चला गड्यानो झाड लावू चला. पोरगाच पहिल्यांदा शाळेत गेले घाबरला असते. तू लाड करून ठेवलायस घाबरला सर म्हणून सांगते या आव तस नव पोटासाठी आपण राब 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 येतेस त्याच्या वाट्याला यायला नको. मग मग त्यानं शाळेत जाया ना ग. मला वाटतंय त्याला त्याच्या वाट्याला हे आपलं दिवस यावं. आलं बक्कार तुला शाळेत बसायला नकार तुला तर आता काय शाळेत जायला असते असते तुझ्या लाडामुळे ते झालं. आता मी काय लाड केला. मी काय केला म्हणजे घेऊन बस किती आला शेजारी. ओम उद्यापासून शाळेत जायचं बर का. तुझ्या बरोबरची पोरं जातात ना शाळेत मग तू पण जायचं. मी स्वतः येणार आहे उद्या तुला शाळेत सोडायला आणि शाळेत थांबायचं बर का. कशाची भीती वाटते तुला. सारखी भीती वाटते भीती वाटते. घे चहा घे उद्याच उद्या बघू. शाळा शिकायची बाळा हा मला नाही शिकायची नंबर तीन. यस सर. नंबर चार. सर वो बात शाळेला आला नाही. अहो तो पहिलीचा ओम बिबेकर शाळेतच येणं झालाय नेमका कुठे गेलाय तो. शेतात पण तिथे सारखं पूर्ग का. हा हा तेच ना. तर बघू मी भेटतो त्यांच्या आई वडिलात मी जाऊ. बर बर. अहो हा शाळेचा नवीन ड्रेस पाठवून दिला पण काय उपयोग काय करायचं. मला तरी वेळ आहे का त्याला कायम शाळेत पोहोचवायला. जायला शाळेत काय करायचं राहू घे. शेती करेन काय देऊ वंगाय खोलून नव्हे. शेती करायला पाणी आहे का. पाऊस पाणी असल्याशिवाय शेती पिकते. अगं मग करायचं काय सांगती. शेतात गेल्याशिवाय आपलं तरी पोट भरतय का. आणि ह्याला नुसता खेळ हवा. ते बघ की आता बसलाय लेजिम घेऊन ते बकऱ्याशिवाय काय खेळतय. तर त्याला किती सांगितलं तरी ऐकतच नाही. ते काय होणार या पोराचं देवच. बाकीच्या पोरं कशी शाळेत शिकते आणि आपल्या पोटाला आलंय. ओम कुठे झाला. सर ओम पळाला. सर ओम पळाला.
अरे कुठे चाललाय? शाळेत नाही गेलास? मला नाही शिकायची शाळा. काय पोरगा असशील तू एक? बसा. सर 15 दिवस झाले ओम शाळेला आलेलाच नाही, आला तरी पळून जातो, काय करायचं? तुम्ही आता काय करा, उद्या सकाळी शाळेत येताना पालकांची भेट घ्या. बर बर. तसा निरोप काय करा, मुलांकडून पाठवून द्या संध्याकाळी. चालेल, उद्या मी भेटतो, मग बघूया मग काय होतं. ठीक आहे ठीक आहे, ओके. उद्या गुरुजी येणार आहे. अरे उद्याच, अगं 15 दिवस झाले ते शाळेत गेले नाही. गुरुजी तरी काय करतील? उद्या गुरुजी आले की सांगू सगळे. हो चालतंय की सांग, पण आता झोपा. नमस्कार गुरुजी. या या या. शाळेला काय येत नाही तो? अहो येतच नाही. नव्हता किती वेळा त्याला घालवले सांगा की, आणि सारखं याला आम्हाला तरी येळ आहे का शेतात? अहो पण तुम्ही राबता कुणासाठी? त्याच्यासाठीच ना, त्याला पाठवून द्यायला पाहिजे तुम्ही. खरं आहे, पण शेतात नाही येळ. मग तुम्ही काय करा, त्याला शाळेत पोचवा फक्त. त्याला शाळेत येऊ द्या, घरी ठेवू नका. गुरुजी आम्हाला बी वाटत की आमच्या नशिबे आलेलं बघ, त्याच्या नशिबाला येऊ. शिकून तो मोठा साहेब व्हावा, पण आता पूर्ग शाळेत येत नाही तर काय करायचो? तुम्ही फक्त त्याला पोचवत चला, हळूहळू तो शाळेमध्ये येत जाईल. चालतंय मग, काढतो की येळ तेवढी. तुम्ही आलेले बघून गेला पळून. घ्या आणा त्याला. आणतो आणतो, पण चहा घेतला? नको चहा नको, शाळेत पोचायला वेळ होईल. बस बघतो कुठं आहे ते. तुझ्या पाण्याची बाळा मागे येऊन बसवर का, जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. मुलांनो आजपासून ओम दररोज शाळेत येणार आहे. आता आपण आ या अक्षराची ओळख करून घेणार आहोत. आजचे शब्द मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या पाठीमागून म्हणा. आई, आई, आजी, आजी. सर, अरे आईचं नाव ऐकल्यानंतर तो घरी का पळतो? काय रे तुला शाळा शिकायची नाही, बस शेतातच राहत. पोरा आजपासून शाळेत जायचं बरं का? शाळा चालू झाली की नाही आता? मग काय करणार इथं बसून? मी चालली बघ शेतात. मी पण येणार. अरे माझ्या बाळा, शिकून तू मोठा साहेब होणार का नाही? शेतात येऊन काय करणार? पोरा ती बघ, पोरं शाळेला निघाली. चल तू पण. आओ जरा बघा ह्याच्याकडे. काय रे, काय झालं तुला? काय म्हणतोय ते? शाळेला जायचं नाही म्हणतो. शाळेत नाही म्हणतोय? काय रे शाळेत जायचं नाही म्हणतोस? चल शाळेत. दप्तर कशाला? आधी शाळेत तरी बसू दे त्याला. दप्तर कशाला? चप्पल माझ्या डोक्याचा धैर्य झालाय. चल तू आवाज मार खाऊ नकोस.
आहे? अभयची ताई. छान. ह्या कोण आहे? अभयची आई. छान. हे कोण आहे? अभयचे बाबा. बाळा काय करतोस? सर, हा पहिलीचा मुलगा शाळेत येत नाही का आता? नाही ना साहेब. साहेब येतोय पण पळून जातोय, काय करावं हे कळतच नाही. बघा, तुम्ही असं काहीतरी करा की त्याला शाळेत यायची आवड निर्माण झाली पाहिजे. आनंददायी शिक्षण करा, तुम्ही त्याला खेळातून शिक्षण द्या. हो साहेब. अहो काय झालं, चालला का? अहो बघा की गुरुजी, पोरगं शाळेत यायलाच नाही म्हणते. त्याला शाळेची आवडच नाही, त्याला शाळेत आणण्यासाठी आम्हालाच आता काहीतरी केलं पाहिजे. बर बर, बघा काहीतरी करा तेवढं पोरगं तेवढं शाळेला. बर बर, येते मी, मला काम आहे. काय करा माहितीये का तुम्ही? मुलांना नवनवीन खेळ शिकवा, मुलांना खेळायची आवड जास्त असते. बरं. आणि मग खेळते खेळता मुले शाळेमध्ये जास्त रमण्याचा प्रयत्न पण करतील. चालेल, म्हणजे ओम पण येत नाही शाळेमध्ये, त्या खेळाच्या माध्यमातून तो शाळेमध्ये पण येईल. बरोबर, चालेल. ओके सर. ओके. काय शाळेत नाही गेलास? आय बाबा तुझ्यासाठी तर आपते आणि तू इथं बसलायस. माय बाप सीता नंदी खाती कष्टाची भाकर काय करावी सूचना मुल शाळे नवीन खेळ. अरे वा, बर ठीक आहे, आज आपण नवीन खेळ घेऊया. सर कोणता खेळ घेणार आहात? ओमला शाळेकडे आकर्षित करायचं झाल्यास त्याच्याच आवडीचा खेळ घ्यायला हवा. त्याला कोणता खेळ आवडतो बर? काय गुरुजी, आलाय शाळेला? हो आलो की. कसं काय गुरुजी, हाय का बरे? हाय हाय, बरं आहे. छान खेळतोय की तो? हो छान खेळतोय. ते बिबे करत पोरग आहे का? यस. मुलांनो, आज आपण लेझिम खेळ घेणार आहोत. रितेश अण्णा व अपांना बोलून आण. शाळेत आले की शिकवा लागले वाटतो. देजमाचा खेळ दिसतोय. मला लय आवड आहे त्याची. मुलांनो, आता आपण लेझिम मधून खेळातून शिक्षण घ्यायचं आहे, समजलं? मी जसं सांगेल तसं तुम्ही ऍक्शन करायची. ओके. मागच्या रकान्यात उभा राहिला. आता हा जो उजवा पाय आहे तो पुढे मागे आपण करायचा आहे. 1 2 3 स्टार्ट. पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. 1 2 3 A B C D E F G H. आता हाताचे ऍक्शन. हात वर, खाली, वर, खाली.
खाली मी लेझिम कसं पकडलंय बघा. येईल तो उद्या शाळेत येईल. मुलांना लेझिम खेळ आवडला का? लेझिमचे मी नवीन नवीन प्रकार तुम्हाला शिकवणार आहे. उद्यापासून सायंकाळी शेवटच्या तासिकेला आपण लेझिम खेळ घेऊ. अरे काय करताय? सरांनी आम्हाला लेझिम खेळ शिकवला आहे, तुला येतं का? तो की माझ्या पण घरी लेझिम आहे, खेळ बघू. अरे छान जमतय की, पण तू शाळेत का येत नाही? नाही बाबा, मला भीती वाटते. सर काय मारत नाही? नाही बाबा. मग तू जा. अरे सकाळी कुठे गेला होतास? सकाळ बसून कुठे दिसायला नाही? शाळेत मी लेझिम बघायला गेलेलो. अरे वा, चांगलंय की. मग तुला बी आवडते ना का लेझिम खेळा? मग जा की उद्या बसणं शाळेत. नाही, मला भीती वाटते. अरे भीती कशाची वाटते या, मग लेझिम बघायला जायचं की? आवाज घुमला नाटकानी दंगला. चला चला रे खेळ मांडूया हलकीच्या ठेक्यात. आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. अब बब बब आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. शिक्षण देऊ भीती अन दडपण पळवून लावू. भीती अन दडपण पळवून लावू. भीती अन दडपण पळवून लावू. गोष्टी सांगूया गाणी म्हणूया पेटीच्या सुरात. आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. अब बब बब आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. काय सांगतोस ते? अहो ऐकलं का? उद्या शाळेत जायचं म्हणते उद्यापासून. आता उद्यापासून याला काय लागेल ते बरं का? पाना पानात आहे शब्दांचा खेळ, खेळातून शिक्षण घेऊया छान. खेळातून शिक्षण घेऊया छान. खेळातून शिक्षण घेऊया छान. आवड लागली शाळेत जाण्याची रंगला वर्गात. आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. अब बब बब आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. मुला मुलात आहे कलेची खान, देऊया प्रेरणा देऊ सन्मान. देऊया प्रेरणा देऊ सन्मान. देऊया प्रेरणा देऊ सन्मान. कला जगण्याची शिकूया चला होऊया प्रगत. आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. अब बब बब आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात.
खरोखरच भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. इकडे ये बाळ. बाळा पुढे ये. साहेब मी पण झाड लावलंय, शेतात पण झाड लावलंय. ये इकडे. छान छान छान, रोज शाळेला येतोस ना. छान छान. लेझिम या पारंपरिक लोककलेचा टिकवलेला वारसा व खेळातून दिलेले शिक्षण यामुळेच हा ओम सारखा मुलगा आज नियमित शाळेला येतोय व आनंददायी शिक्षण घेतोय. होय साहेब, बरोबर आहे साहेब. छान बाळ, अभिनंदन तुझं आणि खास करून तुम्हा दोघांचंही अभिनंदन. मुलांना आनंददायी व तणावमुक्त शिक्षण देणं हेच खरं प्रगतीचं लक्षण आहे. चला येऊ. धन्यवाद साहेब. खेळ खेळता खेळता ओढ लागली शाळेची, भीती नाहीशी होऊन आस लागली ज्ञानाची, आस लागली ज्ञानाची, आस लागली ज्ञानाची. आवाज घुमला नादकानी दंगला. चला चला रे खेळ मांडूया हलगीच्या ठेक्यात. आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात. अब आनंददायी शिक्षण करू खेळाच्या जोशात.